ही योजना 2 वर्षापासून सुरू आहे. आम्हाला ती योजना माहीत नसल्यामुळं आम्ही त्या योजनेमार्फत दवाखान्यात गेलो. कहाणी आहे ती पांडुरंग बंडगर यांची. दुग्ध व्यवसाय हे यांचं उत्पन्नाचं साधन. यांची हसत्या खेळत्या कुटुंबावर अचानक एक दिवस दुःखांचा डोंगर कोसळला. मी महूदला गेलो होतो. महूदनं आता औषध घ्यायची घरी यायचं. तोपर्यंत काय झालं, वरल्या चौकात गाडी उभा केली आणि मागणं येऊन टमटमनं धक्का दिला. शहरात औषध आणायला म्हणून गेले, मागून टमटमची धडक दिली. अपघातही असा झाला की पांडुरंगराव 4 दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. पुढं टमटमवर दुसऱ्या टमटमवर पडलो, त्यामुळं मी बेशुद्ध झालो. तिथनं काय मला दवाखान्यात नेईपर्यंत काय नाही. जेव्हा त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूत इन्फेक्शन आहे. लागलं होतं इथं, त्याचं इन्फेक्शन आत गेलं. मात्र बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पांडुरंगरावांना याची जाणीव देखील नव्हती. दुग्ध व्यवसाय करून आपलं घर चालवणारं बंडगर कुटुंब हे सर्वसाधारण कुटुंबांपैकी एक आहे. आता पांडुरंगरावांच्या ऑपरेशनसाठी इतके पैसे जमवायचे कसे, हा प्रश्न बंडगर कुटुंबांपुढे उभा राहिला होता. हा ऑपरेशनचा आम्हाला आमच्या सरपंचांनी सांगितलं, ऑपरेशनचा खर्च असा असा निधीत नव्हतो. त्यांनाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची मदत झाली आणि यामुळे पांडुरंगरावांचं ऑपरेशन करणं शक्य झालं. मग मला परत पुण्याला नेलं. पुन्हा ते शिवाजीबापू पुन्हा सरपंच यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि तिथं मला चांगला उपचार मिळाला. मी साधारण 17-18 दिवसात व्यवस्थित झालो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने पांडुरंगराव यांच्यासारख्या लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. आम्हाला ती योजना माहीत नसल्यामुळं आम्ही त्या योजनेमार्फत दवाखान्यात गेलो. आम्हाला त्या योजनेचा लाभ झाला आणि इतरांना पण लाभ झाला. आतापर्यंत तब्बल 32,000 रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे. तसंच या निधीतून तब्बल 267,50,00,000 रुपये मदत देण्यात आली आहे. आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त आपल्या शिंदे सरकारमुळे. गरजू व गरीब रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच आपलं शिंदे सरकार कटिबद्ध असतं. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्या पाठीशी आहे आपलं सरकार, शिंदे सरकार.